मित्रांनो नमस्कार। आज थोडं आपण स्लाइटली टेक्निकल नॉन टेक्निकल असा दोन्ही विषय बघू। टेक्निकल विषय आहे परंतु मी थोडा नॉन टेक्निकल करून त्याला सांगायचा प्रयत्न करतो। मित्रांनो याच्या आधी आपण एकदा ध्यान कसे करावे याविषयी डिस्कशन एकदा केलेलं आहे, परंतु याविषयी थोडंसं यावेळेस आपण डायरेक्ट त्याच एका विषयावर बोलू फक्त। तर ध्यान करायचे जे दोन पद्धती आहेत, म्हणजे दोन प्रकार असतील असं मला वाटतं। ॲक्च्युली तसं विचार केलं तर ध्यान करायचे पुष्कळ प्रकार आहे, परंतु आपल्याकडे ज्या दोन प्रोसेसेस आहेत की बा ज्यामध्ये एक समजा तुमचा योग मार्गाने जाणारे लोक आहेत, दुसरे भक्ती मार्गाने जाणारे लोक आहेत। तर योग मार्गाने जे जाणारे लोक आहेत तर त्यांचं ध्यान करण्याची पद्धत ही बरीचशी टेक्निकल आहे, खूप जास्त टेक्निकल आहे। ती एका सिस्टमॅटिक पद्धतीनेच तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल आणि त्या पद्धती आणि तरच तुम्हाला ते सगळं साध्य होतं। भक्ती मार्गाने जाणाऱ्या लोकांची ध्यान करायची पद्धती वेगवेगळ्या असू शकतील। माझं तुम्हाला एकच सांगणं असं नेहमी राहतं की तुम्ही स्वतः जोपर्यंत काही प्रयत्न करून नाही पाहत, जसं आपापले फील्ड आहेत की प्रोफेशनल लोक जे असतात की नाही, कोणी सी ए करताय, कोणी इंजिनिअरिंग करताय, कोणी मेडिकलला जाताय, असे पाच पाच सहा सहा दहा दहा वर्षाचे कोर्सेस आहेत त्यांचे। तर ते चार चार ते कोर्सेस केल्यानंतर त्यांना त्यांचं प्रोफेशनल कॉम्पिटन्स येतं। तर तसं हे सुद्धा आध्यात्मिक कॉम्पिटन्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला स्वतः काहीतरी प्रयत्न करावे लागतील, नवीन नवीन प्रयोग करून पाहावे लागतील। पण स्वतः नवीन प्रयोग तुम्ही करून पाहाल तरच त्यातनं तुम्हाला काहीतरी निघेल। जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये काही ट्राय करता, ग्रुपमध्ये उपासना वगैरे होतात, 101% त्यातनं इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट शून्य आहे। एक तेवढ्या वेळापुरतं तुमचं जे काही राहतं ते राहतं, बाकी अदरवाईज त्या ग्रुपला जो फायदा व्हायचा आहे फक्त तेवढाच एक फायदा होतो, बाकी अदरवाईज इंडिव्हिज्युअल त्याच्यामधल्या डेव्हलपमेंट एकदम मिनिमम राहतात। तर त्यासाठी तुम्ही स्वतः जोपर्यंत प्रयत्न नाही करणार की नाही त्यामुळे तुम्हाला मार्ग कुठून सापडतील। तसं तुम्हाला असं खूप सांगितलं जाईल की बा असं म्हणजे ध्यान असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, ही पद्धत योग्य आहे, ती पद्धत योग्य आहे, परंतु त्यातल्या त्यात सामान्य माणसाला जमेल अशा पद्धतीने जर ध्यान कसं करायचं हे जर सांगण्यात आलं तर प्रत्येक जण ॲटलीस्ट प्रयत्न तर करेल। इतकं जास्त टेक्निकल करून सांगण्यात येतं आजकाल की खूप म्हणजे करणं असं वाटतं की ध्यान करायचं आहे की जमेल की नाही हे पहिलेच मनामध्ये प्रश्न निर्माण होतो। तर योग मार्गाने जाणाऱ्यांचं ध्यान मी म्हटलं तुम्हाला ते बऱ्यापैकी टेक्निकल आहे, पण भक्ती मार्गाने जाणाऱ्या लोकांनी ध्यान करायच्या आपापल्या काही पद्धती शोधून काढल्या आहेत। तर त्यात आपण काही आपली एखादी वेगळी पद्धत नाही ॲड करू शकत आहे का? कारण शेवटी काय करायचं आहे किंवा ध्यान करायचं म्हणजे भक्ती मार्गाने जाणारे मॅक्झिमम लोक नामस्मरण ज्या या पद्धतीनेच पुढे जातात, त्यांची ती ठरलेली पद्धत आहे। पण आता यामध्ये काही थोडंसं आपण चार दोन गोष्टी ॲड काही करू नाही शकत आहे का? कारण ध्यान करणे म्हणजे काय होतं अल्टिमेटली, की कुठल्याही गोष्टीचे विचार मनात न येऊ देता, म्हणजे विचारहीन जी अवस्था आहे तिला आपण ध्यान म्हणू। ध्यान म्हणजे ॲक्च्युली काय राहतं की इट्स अ सॉर्ट ऑफ सेल्फ ट्रेनिंग, स्वतःलाच ट्रेनिंग द्यायचं आहे की तुमच्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचे विचार न येऊ देता तुम्हाला थोडंसं अंतर्गत प्रवास करायचा आहे। तर आता अंतर्गत विचार न येऊ द्यायचे यासाठी आपल्या योग मार्गाने काही सांगितलेल्या गोष्टी आहेत। भक्ती मार्गाने जर तुम्हाला थोडंसं ध्यान करायचं असेल तर मला स्वतःला जे योग्य वाटतं किंवा मी स्वतः ज्याचा अनुभव घेतलेला आहे त्या गोष्टींविषयी मी तुम्हाला सांगतो फक्त। किंवा जर तुम्हाला करायचं आहे ध्यान तर बेसिकली तुम्ही काय करायला पाहिजे की खरं सांगतो की ध्यान करायसाठी सगळ्यात आयडियल वेळ आहे सकाळी, म्हणजे एनिथिंग 4 ते 5 मध्ये तुमचं ध्यान सुरू होऊन जायला पाहिजे आणि 6 इट शुड बी ओव्हर। तर याचं कारण आहे की एक तर माइंड खूपच फ्रेश राहतं आणि ज्यांनी केलेलं आहे ध्यान 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष तर त्यांना कळतं की त्या दरम्यान काय होतं। कारण काय की अनुभव हे ज्याचे त्यांनीच घ्यायचे आहेत। मी याच्या आधी तुम्हाला सांगितलं की ग्रुपमध्ये फायदा नाही, नुसतं अमक्याने म्हटलं तमक्याने म्हटलं म्हणूनच आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि स्वतः काहीच करायचं नाही, याला काही मिनिंग नाही आहे। महाराजांनी म्हणजे ज्यांचे तुम्ही शिष्य असाल त्या सगळ्यांनी खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे, परंतु महाराजांनी मोठं काम करून ठेवलं याचा अर्थ तुम्ही करून ठेवलं असं नाही होत। तर तुमचं काम तुम्हाला करायचं आहे एवढं फक्त विसरू नका।
तर म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, तर मला असं वाटतं की तुम्ही एक काम, सकाळची जी वेळ आहे ती खूप आयडियल आहे, तर बेसिकली 4 साडेचारच्या दरम्यान उठायला पाहिजे, आणि ते जर उठता आलं 4 ते 5 मॅक्झिमम असं मला वाटतं, आणि उठून आता आपलं ठरलं आहे की बा विचारहीन अवस्थेमध्ये जायचं आहे, तर विचारहीन अवस्थेमध्ये जायसाठी मी तुम्हाला मागे एकदा कधीतरी एक वॉचमनची स्टेप सांगितली होती, तर ती थोडीशी योग मार्गाने जाणाऱ्या लोकांना जास्त बरं वाटतं, त्यांनी पटकन जाता येतं, किंवा अजून योग मार्गाने जाणाऱ्या अजून टेक्निकली गोष्टी आहेत, परंतु भक्ती मार्गाने जर तुम्हाला जायचं असेल आणि तुम्हाला थोडं इफेक्टिवली जायचं असेल, पटपट जायचं असेल, लवकर जायचं असेल, तर त्यासाठी काय करावं लागेल की पहिले तर तुमच्या गुरूंवरचा विश्वास एकदम पक्का ठेवावा लागेल, गुरु संत किंवा ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे, जसं आपल्याकडे अकोल्याच्या एरियामध्ये गजानन महाराजांवर लोकांचा प्रचंड विश्वास आहे, आणि ऑफिशियली गजानन महाराज काही कोणाचे गुरु वगैरे नाही आहे, पण लोकांचा प्रचंड विश्वास आहे, तर असं, आणि मॅक्झिमम केसेसमध्ये मी बघितलं आहे की बा 100 मध्ये एक 80% लोक असे असतील की बा ज्यांचे गुरु नाही आहेत, 20% केसेसमध्ये आहेत लोकांचे, तर आता बघा की आहेत किंवा नाहीत हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही तुमच्या गुरूंचे आश्रम बघितले आहेत, गुरूंचं समाधी स्थळ बघितलं आहे जिथे त्यांनी समाधी घेतली आहे किंवा जिथे त्यांची डेथ झालेली आहे, एक काम करायचं किंवा ज्या ठिकाणी तुम्ही त्याच्या आधी जाऊन आलेले आहे, तर तुम्हाला तिथे वातावरण कसं आहे, किती पवित्र आहे, किती शुद्ध आहे, असं तुम्हाला बिलकुल आयडिया आहे त्याची, तर तुम्ही काय करावं की सकाळी उठून आपलं खूप काही करायची गरज नाही, आपलं प्रातर्विधी आटपून आपले बसले, आरामात कुठेही बसले तरी चालतं, तुम्ही साध्या काही कुठलंही आसन वगैरे घालून बसायची गरज नाही, साधा मांडी घालून बसा, भिंतीला टेकून बसा, सो दॅट पाठीला त्रास होणार नाही, आता असं आहे की व त्यानंतर काय करा की आपले आरामात डोळे मिटून पहिले श्वास तुमचे नॉर्मल करून घ्या, आणि त्यानंतर तुमच्या गुरूंना रिक्वेस्ट करा की बॉ हे सगळं मला करायचं आहे आता, आणि तुम्ही मला मदत करा, तुमच्या मदतीशिवाय की हे होणार नाही आहे, आणि ऑफकोर्स ते तिथे बसलेले आहेत, पण ऑफकोर्स प्रयत्न तुम्हाला करायचा आहे हे विसरू नका, आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या गुरूंचं जे समाधी स्थळ आहे, कोणी गजानन महाराजांपासून प्रत्येकाच्या मंदिरामध्ये आपण गेलेलो आहे, तर त्या समाधी स्थळावर जी शांतता आहे ती शांतता तुम्ही पहिले अनुभव करा, आणि तुम्ही जिथे कुठे बसलेले असाल ध्यान करायसाठी, अगदी तुम्ही स्वतःला एकतर तिथे घेऊन जा जिथे समाधी स्थळ आहे, किंवा समाधी स्थळ तुमच्या घरी घेऊन ये, समाधी स्थळ तुमच्या घरी घेऊन येणं हे ऑलवेज बेटर आहे, किंवा ती जी फील आहे, ती जी जागा आहे, ती तुम्ही जिथे बसलेल्या आहे तिथेच आलेली आहे, आणि तुम्ही तिथे बसलेल्या आहे असं तुम्ही फील करा, मित्रांनो जसं आपण ते फील करतो की नाही, आपोआप आपल्या मनामधले भाव जे आहे ना ते एकदम शुद्ध आणि सात्विक होत जातात, तुम्ही जिथे कुठे बसले असाल तिथलं वातावरण जे आहे ते तुमच्या तुमच्या मनामध्ये तुमच्या शरीरामध्ये ते फील होणं सुरू होऊन जातं की बा आता आपण महाराजांच्या समाधी स्थळावर बसलेलो आहे, एकदम शांत व्हायला लागतं, तुम्ही वातावरण जे आहे इतकं शुद्ध सात्विक आणि असं भारलेलं होऊन जातं एकदम, आणि तिथे बसल्यानंतर मग शांतपणे तुम्ही बसा, आता काय होत आहे की आता तुम्ही शांतपणे आपले डोळे मिटून बसलेले आहे, तुमच्या मनामध्ये येणाऱ्या कोणत्याही विचाराला तुम्ही अडवू नका, एकच काम करायचं की कोणताही विचार आला की तुम्ही काय कराल त्या विचाराला वेलकम करा, विचाराला सांगा की इथे इतकं सुंदर वातावरण आहे इथे, आणि या अप्रतिम भारलेल्या वातावरणामध्ये तुझं स्वागत आहे, यस यू आर वेलकम, येऊ द्या त्या विचाराला, बस त्याच्याकडे पहा, आणि आपलं परत जे वातावरण तुमच्या रूममध्ये क्रिएट झालेलं आहे ते वातावरण एन्जॉय करत राहा, परत दुसरा विचार येऊ द्या, जो जितके विचार मनामध्ये येईल प्रत्येक विचारांना हेच सांगायचं आहे की एवढं सुंदर वातावरण जे इथे तयार झालेलं आहे, या सुंदर वातावरणामध्ये तुझं स्वागत आहे, ये कोणा ज्याच्या कोणाविषयी विचार असेल तो शांतपणे विचार पाहायचा काय आहे, विचाराला वेलकम करा, आणि तुम्ही आपले शांतपणे बसून राहायचं, बाकी काहीच नाही करायचं आहे, मित्रांनो एवढं सुंदर वातावरण असतं सकाळचं, आणि जेव्हा जेव्हा तुम्ही असं महाराजांचं समाधी स्थळ किंवा महाराजांचं मंदिर आपल्या घरामध्ये फील करता, तेव्हा तर अजूनच मनामध्ये इतके अप्रतिम विचार येतात की तुम्हाला काय सांगू, खूपच सुंदर, सुरुवातीला काय होणार आहे,
ॲज युजल 5, 50, 100 तुम्ही जितक्या वेळ बसू शकत असाल तितक्या वेळ बसा. 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास तुम्हाला बसता येत असेल तर बसा, काही प्रॉब्लेम नाही. ॲक्च्युली कसं राहतं की मनामध्ये इतके सुंदर विचार राहतात, शांत मन राहतं, आपल्याला असं वाटतं की आपण तिथेच आहोत, मंदिरामध्ये किंवा महाराजांच्या समाधीस्थळावर. तर त्यामुळे आतून सुद्धा शरीरामध्ये इतकं शांत फील व्हायला लागतं की काही विचारू नका. मग त्यामुळे जितक्या वेळ बसता येईल तितक्या वेळ बसा, जेवढे विचार मनामध्ये येतील त्या विचारांना वेलकम करा, कोणालाही विरोध करू नका. आणि त्या विचारांना अटॅची व्हायची गरज नाही. आले विचार येऊ द्या, छान शांतपणे, काही प्रॉब्लेम नाही. 100, 200 जेवढे येतील तेवढे विचार करा. तुम्हाला जेव्हा वाटलं अर्धा तास, पाऊण तास, 10 मिनटं, 15 मिनटं उठा. थोड्या सुरुवातीला जरा मान गुडघे दुखतील, कारण एकदम अर्धा तास वगैरे जर बसायचं काम पडलं तर गुडघे दुखतात. परंतु नंतर मात्र काय होतं की 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, महिन्याभरानी जसजसं तुमच्या सकाळचं जे वातावरण आहे एकदम शुद्ध सात्विक व्हायला लागतं, येणाऱ्या विचारांना कळतं की बा आता कोणीतरी माझी इन्क्वायरी करताय, प्रेमाने करताय, ऑफकोर्स काही मला त्रास देत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या सुंदर वातावरणामध्ये तुम्ही राहता आणि येणाऱ्या विचारांना कुठलाही त्रास देत नाही, फक्त विचारांची इन्क्वायरी होते आहे, बस या पलीकडे दुसरं काहीच होत नाही आहे. विचार आपोआपच कमी व्हायला लागतात आणि तुमच्या मनातले सात्विक भाव अजून वाढायला लागतात. मग त्यामुळे होतं काय की त्या अर्धा तासाचे पाऊण तास होतात, पाऊण तासाचा एक तास होतो. मित्रांनो, हे तर मी खूप साधं सांगितलं आहे, 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास तुम्ही किती वेळ बसू शकता जोपर्यंत तुमची फिजिकल कॅपॅसिटी आहे. याचं कारण आहे की महाराजांनी टेक ओव्हर केलेलं आहे ना तुमची बॉडी, तुमचं शरीर, तुमचं मन सगळं. मग आता त्या सुंदर जेवढ्या ठिकाणी तुम्ही बसून हे सगळं करताय, म्हणजे तुम्ही फील करताय की तुम्ही समाधीस्थळावर आहे आणि त्यानंतर तुम्ही शांतपणे बसलेले आहे, आपोआप येणारे विचार सगळे कमी होतात. काही दिवसांनी कुठलाच विचार मनात येत नाही आणि त्या वातावरणामध्ये एक अर्धा तास विचारहीन अवस्थेमध्ये बसल्यानंतर जे काय अनुभव आहेत ते वैयक्तिक आहेत, ते ज्याचे त्यांनीच घ्यायचे आहे. एवढे सुंदर अनुभव आहे की तुम्हाला काय सांगू. आणि इतक्या क्लासिक अनुभवती आहेत त्या की त्या ज्याच्या त्यांनीच पाहायच्या आहे. तुमच्या मनामध्ये येणारे विचारही असामान्य राहतात, त्या क्षणी फक्त तुम्ही ॲडमिट करता की याआधी असे विचार माझ्या मनात कधीच नाही आले, कधीच नाही आले. तेव्हा मग तुम्हाला असं वाटतं की बा ही जी काय परिस्थिती आहे किंवा ही जी स्टेट ऑफ माइंड आहे यामध्ये यू आर इन ट्यून विथ द क्रिएटर ऑफ द युनिव्हर्स. तेव्हा तुम्हाला वाटतं की बा खरंच ही परिस्थिती अप्रतिम आहे. तर मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्ही या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार करा. इंडिव्हिज्युअल प्रयत्न आवश्यक आहे, त्याशिवाय काहीही होणार नाही. समूहामध्ये काहीही साध्य होणार नाही. समूहामध्ये जे साध्य होतं ते समूहाला साध्य होतं. त्यामुळे तुम्हाला स्वतःला काही पुढे जायचं आहे तर निश्चित तुम्हाला सांगतो की हा एक ध्यान करायचा अतिशय सुंदर पद्धत आहे. याने भक्ती मार्गाने जाणाऱ्या लोकांसाठी तर हा अप्रतिम हे आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की बा मी केवळ माझेच अनुभव सांगतो, बाकी काहीही सांगणार नाही. हे कुठल्या पुस्तकात लिहिलं आहे की नाही हे काही मला माहीत नाही आणि मला त्याची आवश्यकताही वाटत नाही कुठे लिहिलेलं आहे की नाही हे फील करायचे. कारण काय की तुम्ही स्वतः करून पहा, तुम्हाला पटलं तर तुम्ही पुढे जा. आणि येणारे अनुभव हे अवर्णनीय आहेत, तुम्ही कोणासोबत शेअर नाही करू शकत आहे. तुमचे तुम्हाला फील करायचं आहे आणि आनंदात राहायचं आहे. तर आज एवढं आपण डिस्कशन केलेलं आहे, तुम्हाला जर पटलं तर तुम्ही ते स्वीकारा, जर नाही पटलं तर सोडून द्या. ठीक आहे, नमस्कार.